एक दगावलाय देवाच्या करणीला
आजी बाबा ने सांग ना मला भाजीत नेला मला घसरगुंडी करायची आहे. हो रे सोनिया, बाबांना क्लिनिकला जायचंय ना. बाबा कोण आहे सांग बरं? डॉक्टर. बाबा सगळ्यांना करू करू औषध देतो. बरोबर. आमच्या शमा राणींना एक मोठं इंजेक्शन देणार आहे बाबा, देऊ का? सांगते सांगते. तू आधी पेंडू उचल बरं. चला मग जाऊया आपण बाकी. पण रविवारी मात्र तुलाच न्यायचं आहे आणि. नक्की नक्की. आणि मी काय म्हणते, तुम्हाला जाऊन 6 महिने झाले, आता तरी दुसऱ्या लग्नाचा विचार कर रे. तुला तर माहीतच आहे उमा म्हणजे माझं सर्वस्व होत. कॅन्सरनं तिला हिरवून घेतली माझ्यापासून. आई खरं सांगू का, मी नाही विसरू शकत. क्षमाच्या रूपात उमाच आहे माझ्या बरोबर, त्यामुळे मी दुसऱ्या लग्नाचा विचार नाही करू शकत आणि तूही नको करूस. सगळं खरं रे, उमाला विसरणं अशक्यच आहे. पण या कोळ्या जीवाला आईची माया हवी रे. मी काय पिकलं पान, कधी गळून पडेल सांगता येत नाही. अरे म्हणजे वय झालंय माझं आता. क्षमासाठी आई आणि तुला चांगला जोडीदार मिळाला हवी रे. आयुष्य कस वाहत्या नदीप्रमाणे असा, त्याचं डबक होऊ नये म्हणून आपणच वाट काढायला पाहिजे. चला चला शेवळी. काही नाही, विचार कर माझ्यासाठी या शमुलीसाठी. विचार कर ह. चला आपल्याला बागेत जायचंय ना शमुडी. हो आणि येताना आईस्क्रीम पण खायचं. हो वहिनी, आपण 5 मिनिटात पोहोचतोय. तिने मुलं सुखरूप असतील, तुम्ही काळजी करू नका. अरे परवा दिवशी डॉक्टर समोर भेटलो होता पिंपरी मध्ये, त्यांना मोठं हॉस्पिटल बांधलं. उत्कटनासाठी बोलणं आलंय आपल्याला. तुला पण येईल त्याचा फोन. हो परवा भेटला होता मला. हॉटेल कला सागरला पार्टी देणार आहे. हो आपण जाऊया या रोजच्या औषधा पेक्षा पार्टीतले वास हवे असं वाटत मला. मी नाही येणार. का? म्हणजे मला का म्हणायचंय, तू आता मागच्या गोष्टी विसरायला पाहिजे. तू तुम्हाला विसरू शक्य नाही. तुम्हाला विसरायचं नाही रे, पण जाऊन काही थांबवायचं नाही. काय करायचं मग दुसरं लग्न? हो पुन्हा नव्याने संसार उभा करायचा. वाटतंय रे मला तुझ्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या विचारांनी मनाची उलागाल होते रे. क्षमाला सावत्र नाही आणायची ही कल्पना सुद्धा सहन होत नाही. एक करता दुसरा त्रास चालवायचा. पॉझिटिव्ह थिंकिंग कर. अरे नवा संसार पुन्हा एकदा तुला सुखाचे दिवस दाखवेल. होईल असं तुला खरंच असं वाटत? हो खरंच वाटत. आणि काकूंनी तुझ्या टिकायचं तर बंद होते समुदुःखीच आहे, पण तू एकदा जाऊन भेट. मला ती म्हणत होती बघतो काय होत आहे. Thank you.
वाटतंय आपण पुढे जायला काहीच हरकत नाही. पुढच्या आयुष्यामध्ये एकमेकांचा आधार बनूया, आयुष्य नव्याने जगूया. मी साहिलला नाही विसरू शकत. म्हणजे आपल्या नात्यावर त्याचा मी काहीही परिणाम नाही होऊ देणार. माझी भावना तरी कुठे वेगळी. मीही नाही विसरू शकत तुम्हाला. साहिलचा अपघात झाला तर जागेवरच संपलं होतं सगळं. तुम्हाला तरी तुमची सेवा करण्याचं भाग्य मिळालं. पण माझ्यासाठी जिवलग माणसं झाल्यानेच आपण एकत्र येतो. येती म्हणतात ती यालाच. आपण दोघांनीही पक्क ठरवूया. म्हणजे मुलांवर आपल्या निर्णयाचा काहीही दुष्परिणाम नाही होणार. मा पोलंडून ये. शरदा
समजलो माई. वा वा मस्त बोट आले. चला तर मग बाहेर. बाळ उठलं की आम्हाला बोलवा. चला बच्चे लोग. सुखन वेघे उन आले दिव
दिवस मोहरल्या मनाचे सुख न देखियोन आले चांद थोड़ा लाजला चांदणी पूर झाली दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंध ओले दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंध